बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी झाडांची कत्तल यावरून नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला चांगलंच धारेवर पकडलंय. तळजाई टेकडीवर तसेच सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ही झाडांची कत्तल केली जाते. पालिकेला हा अधिकार कोण दिला अशी विचारणा करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलंय. मी आपल्याला एक पत्र माननीय महापौर दिलं होतं, अनिसर यंग कंपनी ज्या आपल्या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीचा पत्ता सुद्धा आपल्याला जी एम मॅपिंग झालेलं नाही, त्या अनिसर यंग कंपनीचे 1.5 कोटी रुपये खर्च 2 अधिकाऱ्यांना तुम्ही केला, त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल केली. सर वर्क ऑर्डर दिली नाही पण तुम्ही मान्य करून घेतलं, अग्रीमेंटला घेतलं नाही. अजूनपर्यंत आपल्याला आपल्या प्रॉपर्टीच नाही, आपल्यापेक्षा कुणाला जास्त कळेल आपली प्रॉपर्टीचा विनियोग कसा करायचा. आपल्याला बाहेरची 2 लोक पाहिजे, त्याचा 1.5 कोटी रुपये पगार देणार, तो आपल्याला सांगणार की ही डेव्हलप कशी करायची, ती भाड्याने कशी द्यायची. तरी 1.5 कोटी रुपये 2 माणसांसाठी तुम्ही त्यांना सांगितलं तिथे काही आदेश नाही, आणि असे असे पत्र तुम्हाला दिले तिथे काही उत्तर नाही. तर 10-10 वर्ष 1 वर्षात राहतात भयंकर प्रकारे माननीय वापर करतो लागतात. डीपीडीसीचे 3 कोटी जर 1 व 6 महिन्यापूर्वी रद्द केलेले